नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे की महाजनको रिक्रुटमेंट दोन हजार बावीस याच्यामधल्या तीन पदांसाठी ज्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जरी एक्सपिरियन्स लोकांसाठीच्या ह्या पोस्ट असल्या तरी याच्यामधली जी शेवटची पदं आहेत डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तर याच्यासाठी फक्त तीन वर्षाचा अनुभव लागतोय तुम्हाला त्या कन्सर्न पर्टिक्युलर फील्डमधला तर याची ॲडव्हर्टाईजमेंट ऑलरेडी आलेली आहे त्याच्यावरती आपण एक व्हिडिओसुद्धा केलेला आहे अजूनही तुम्ही तो आमचा व्हिडिओ बघितला नसेल तर जरूर बघा आमच्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे तो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच पद्धतीचे अपडेट्स आणि लेटेस्ट न्यूज तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण ह्या ज्या महाजनकोच्या जागा निघालेल्या आहेत तर याच्यासाठीची जी ऑनलाईन फॉर्म फिल करायची जी प्रणाली आहे किंवा जी सिस्टीम आहे त्याच्याबद्दल आपण डिटेल जाणून घेणार आहोत फॉर्म कसा भरावा काय चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून जे फॉर्म सबमिट झाल्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही इश्यू येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो या फॉर्म फिलिंगसाठी जी वेबसाईट दिलेली आहे ती वेबसाईट बघा तुमच्या स्क्रीनवर दिसते डब्ल्यू 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 महाजनको डॉट इन या वेबसाईटवरती जर तुम्ही गेलात तर त्याच्यामध्ये बघा करिअर नावाचं राईट हँड साईडला सगळ्यात वरती इथे बघा ओके इथे स्पेसिफिकली करियर सेक्शनमध्ये तुम्हाला जायचं त्यानंतर तिथे एक पी डी एफ दिलेली आहे ती पी डी एफ संपूर्ण माहिती देते या ॲडव्हर्टाईजमेंटची किती पोस्ट आहेत काय इलिजिबिलिटी आहे, का आहे क्रायटेरिया काय आहे जी आपण ऑलरेडी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्येच डेट्स डेट्सच्या अंडर एक पर्टिक्युलर त्यांनी जे लिंक दिलेली आहे लिंक शेअर केलेली आहे याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तुमच्या स्क्रीनवरती दिसते बघा आपण हायलाईट केलेलं आहे त्याला ओके क्लिक हिअर फॉर दिस पर्टिक्युलर पार्ट ओके तर ऑनलाईन साठी तुम्ही क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की के डायरेक्टली ती जी स्पेसिफिक लिंक आहे हायपर लिंक आहे ती तुम्हाला घेऊन जाते त्यांच्या वेबसाईटवरती इथे तुम्हाला रेजिस्ट्रेशन करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं दोन गोष्टी जे नेहमी आपण टी सी एस किंवा आय बी पी एस फॉर्म फिलिंगमध्ये बघितलेल्या आहेत याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या कुठल्या आहेत एक म्हणजे तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर आणि दुसरा म्हणजे व्हॅलिड तुमचा ईमेल आय डी या दोन्ही गोष्टी रिक्वायर्ड असतात सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशनची प्रोसेससुद्धा एकदम सिम्पल आहे तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलं असेल तर तुम्हाला आय डी आणि पासवर्ड मिळेल आणि तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्या केसमध्ये बेसिकली तुम्हाला नवीन युजर म्हणून ओके नवीन युजर म्हणून तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल ओके okay? त्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट स्पेसिफिक काय रिक्वायरमेंट आहे तर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुम्ही हे बेसिक इनपुट दिलं की त्यानंतर तुम्हाला जे फॉर्म फिलअप करायचे आहेत ते किती टप्प्यामधलं आहेत किंवा काय इन्फॉर्मेशन ती बघा सगळ्यात महत्त्वाचं बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची आहे बेसिक इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर हे अपलोड करायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला फॉर्म फिलिंग सुरू करायचे अगोदरच प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये आणि त्यांनी दिलेल्या शेप आणि साईजमध्ये तुमचा फोटो लेटेस्ट फोटो आणि साईन हा स्कॅन केलेला असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला उपयोगात येईल त्यानंतर तुम्हाला डिटेल डिटेल्स द्यायचे आहेत क्वालिफिकेशन डिटेल्स आणि एक्सपिरियन्स डिटेल्स त्यानंतर तुम्ही प्रिव्यू बघू शकता तुम्ही फॉर्म फिल केलेल्याचा जर तुम्हाला वाटलं काही चुकलं तर तुम्ही एडिट करू शकता आणि शेवटी तुम्हाला पेमेंट करायचं पे आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पाच टप्पे आहेत फॉर्म फिलिंगचे याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी जसं सांगितलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही प्रायमरी माहिती काही स्पेसिफिकली प्रायम प्रायमरी माहिती तुम्हाला फिलअप करायची आहे ही तुमचं पहिलं नेम हो, वडिलांचं नाव हो, सरनेम ही सगळी माहिती जी आहे हे बघा इथे हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला रिपीटेड द्यायची आहे जेणेकरून कुठलीही त्याच्यामध्ये चूक होणार नाही मॅट्रिक्युलेशनमध्ये जे काही स्पेलिंग आहे तुमच्या नावाचे सरनेमचे ते ॲक्युरेट असले पाहिजे जेणेकरून भविष्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर तुम्हाला इनपुट द्यायचं आहे तुमचा मोबाईल क्रमांक तो सुद्धा त्यांनी रिपीट मागितला आहे कुठलीही चूक होऊ नये म्हणून आणि तुमचा व्हॅलिड ईमेल आय कारण याच्यावरती तुमचा आय आणि पासवर्ड जनरेट होणार आहे ओ टी पी तुमचा येणार आहे जेणेकरून तुम्हाला रजिस्ट्रेशन सक्सेसफुल करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो ही सगळी इनपुट आणि खालचा कॅपचर तुम्ही फिलअप केला की तुम्ही ही इन्फॉर्मेशन सेव्ह करू शकता आणि ही इन्फॉर्मेशन सेव्ह केल्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येईल ओ टी पी येईल तो ओ टी पी व्हॅलिडेट करायचा म्हणजे तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस प्रोसेश जी आहे ती कम्प्लीट होईल आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाली की त्यानंतर तुम्हाला जसं मी पाच स्टेप सांगितल्यात त्याच्यानुसार तुमची इन्फॉर्मेशन डिटेल द्यायची ऑलरेडी जी भरलेली आहे ती ऑटोमॅटिक तिकडे येईल तर इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे एकतर स्पेसिफिकली तुमचा फोटोग्राफ प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये आणि साईन स्कॅन केलेली कॅपिटल लेटरमधली साईन इथे चालणार नाही आणि त्यांनी ही, ही सगळी जी माहिती आहे बघा ही ही सगळी माहिती इथे दिलेली आहे बघा ओके रेजिस्ट्रेशनसाठी काय पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहे फोटो साईज असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत सगळ्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये आपण एक बघू शकतो की आय बी पी एसनी ज्या ज्या एक्झाम घेतल्या त्यांचा जो फॉर्मॅट आहे फॉर्म फिलिंगचा तो सेम आहे त्याच्यामुळे इथे सोपं जाणार आहे तुम्ही जर पी एम सी पी सी एम सीचे फॉर्म फिलअप केलेले असतील तर इथे विद्यार्थी मित्रांनो बघा मी फाईल सिलेक्ट करून फोटो अपलोड केलेला आहे आणि इथे ॲग्री केलेला आहे टर्म्स कंडिशन परत साईन आणि तिथेसुद्धा ॲग्री केलेला आहे आणि त्यानंतर जर काही स्पेसिफिक प्रॉब्लम आला तर तिकडे रेड कलरमध्ये तो हायलाईट होतो आणि तो तुम्हाला सॉर्ट आउट करायचा आहे बऱ्याचदा सिस्टीममध्ये टेक्निकल त्या गोष्टी जर नसतील तर त्या केसमध्ये मे बी एखाद्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो पॅनिक व्हायचं कारण नाही त्या केसमध्ये काय करायचं सिस्टीम चेंज करून बघायचं जे ब्राउजर तुम्ही वापरताय ते चेंज करून बघायचं आणि डेफिनेटली ह्या गोष्टी त्याच्यामध्ये सक्सेसफुल होईल आणि जर काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यामध्ये काही त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर्स दिले त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ही स्पेसिफिक पर्टिक्युलर माहिती झाली म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन भरून तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर तुम्ही अपलोड केले आता तुम्हाला काही पर्सनल डिटेल्स फिलअप करायचे आहेत याच्यामध्ये त्यांनी बेसिक क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इथे बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लँग्वेज याच्याबद्दलची डिटेल्स माहिती भहिप करायची आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की पहिलं पोस्ट तुम्ही जर ऑलरेडी त्या डिपार्टमेंटमध्ये वर्किंग असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला काही इनपुट द्यायचं आहे आता इथे पोस्ट काय आहे तर तीन पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता ॲज पर युअर इलिजिबिलिटी सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची सात वर्षाचा अनुभव लागतोय त्यानंतर सेकंड पोस्ट आहे त्याच्या नऊ वर्षाचा अनुभव लागतोय सेकंड पोस्टला सात वर्षाचा लागतोय आणि तिसरी जी पोस्ट आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची तर त्याच्यासाठी तीन वर्षाचा लागतोय इथे तिथे तुम्हाला ती पोस्ट सिलेक्ट करायची आहे आणि तो पोस्ट कोड टेक झिरो वन टेक झिरो टू आणि टेक झिरो थ्री हे आपण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे तुम्ही जर महाजनकोचे ऑलरेडी एम्प्लॉई असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला इथे यस करायचं आहे आणि तुम्ही जर नो केलं तर ही जी आहे ही डिॲक्टिवेटेड होते हे जे स्पेसिफिक पर्टिक्युलर विंडो त्यांनी प्रोवाइड केलेली आहे इन्फॉर्मेशनसाठी ही डिॲक्टिव्हेटेड होते आणि जर तुम्ही त्या पर्टिक्युलर विभागाचे कर्मचारी असाल तर मात्र तुम्हाला सी पी एफ नंबर जो त्या कर्मचाऱ्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यानंतर तुम्ही कुठल्या पदावर काम करत होतात आणि कुठल्या स्पेसिफिक रिजनमध्ये कुठल्या स्पेसिफिक एरियामध्ये तुम्ही काम करत होतात ही सगळी तुम्हाला माहिती द्यायची आहे त्यानंतर तुमचा जर एक्सपिरियन्स हा वेगळा असेल तर ते सुद्धा प्रोव्हिजन त्यांनी केलेला आहे आता याच्यामध्ये त्याच्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे कॅटेगरी कॅटेगरी खूप महत्त्वाची आहे जर ओपन कॅटेगरी असेल तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी बाकीच्या गोष्टी लागणार नाही तुम्हाला एन सी एल वगैरे पण तुम्ही जर कॅटेगरीमधून कुठल्याही कॅटेगरीसाठी जर अप्लाय करत असाल तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला नॉन क्रिमिलियर वगैरे लागतं एस सी एस टी सोडून डब्ल्यू एस असेल तर नॉन क्रिमिलियर नसतं पण असोसिएटेड तुमचा स्पेसिफिक डब्ल्यू एस सर्टिफिकेट असतं तर जिथेही तुम्ही क्लिक कराल त्याच्याशी निगडीत इनपुट डॉक्युमेंट्स त्याच्यावरचे नंबर डेट ऑफ इश्यू हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचं आहे ओके आता याच्यामध्ये दोनदा त्यांनी कॅटेगरी विचारली आहे पहिली कॅटेगरी विचारली की तुम्ही कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करता आणि दुसरं विचारलं की कुठल्या कॅटेगरीमधनं तुम्हाला फॉर्म फिल करायचं आहे फॉर एक्झाम्पल मी ओबीसी आहे तर मी पहिल्या याच्यामध्ये ओबीसी क्लिक करेल पण माझ्याकडे जर एन सी एल नसेल तर मी ओबीसी मधनं क्लिअर करू शकत नाही किंवा अप्लाय करू शकणार नाही पण तिथे यस केलं आणि नॉन क्रिमिलेअरला नो केलं तरी चालेल ओके तर इथे मात्र तुम्हाला प्रॉपरली तुमची जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करावी लागणार आणि त्यानंतर जर तुम्ही फिजिकली काही पर्टिक्युलर पार्टमध्ये असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला इनपुट द्यावं लागेल मी परत एकदा सांगतो की जर तुम्ही महाजनकोचे कोची एम्प्लॉई असाल तर तुम्हाला कुठली कुठली माहिती फिलअप करावी लागेल तुमचा सी पी एफ नंबर तुमची पोस्ट आणि तुमच्या एरिया कुठे प्लेसवरती तुम्ही पर्टिक्युलर डॉक्युमेंट जॉबला होतात त्यानंतर जर डिसेबिलिटी असेल तर डेफिनेटली येस करणार मी आणि येस जर केलं तर तिथे मला ही सगळी माहिती ही सगळी माहिती मला फील करावी लागेल फॉर एक्झाम्पल स्पेसिफिकली टाईप ऑफ डिसेबिलिटी त्याच्यामध्ये मला सिलेक्ट करावं लागेल की नेचर काय आहे त्याचं आणि त्याच्याशी रिलेटेड जे डॉक्युमेंटेशन आहे त्याची माहिती मग स्पेसिफिकली फिजिकली हँडिकॅप्ट आहे एखादा प्रोजेक्ट अफेक्टेड आहे किंवा एखादा स्पेसिफिक पर्टिक्युलर कंपन्सेशन तुम्हाला पाहिजे रायटर पाहिजे तुम्हाला ही सगळी माहिती तुम्हाला यस नोच्या फॉर्मॅटमध्ये तिकडे फिलअप करायची आहे ही सगळी इनिशियल लेवलची माहिती आहे तुम्ही जर बेंचमार्क तिकडे नो केला तर डायरेक्टली बघा त्याच्या खालचे जे पर्टिक्युलर ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन्स तुमचे काय होतील डिसेबल होतील हा डिसेबल झाला आहे बघा हा सुद्धा डिसेबल झाला आहे पण तुम्ही जर इथे यस केलं तर तुम्हाला ती इनपुट फिलअप करावी लागेल त्याच्याशी रिलेटेड बाकीचे सगळे स्पेसिफिक पर्टिक्युलर पॉईंट्स इथे दिलेले आहेत एक्झाममध्ये कंपन्सेशन पाहिजे का रायटर पाहिजे का हे जे सगळं तुम्हाला यस नो प्रॉपर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार फिलअप करायचं आहे जर तुमची कॅटेगरी कुठल्या कॅ कास्टची रिलेटेड असेल तर त्याचं डॉक्युमेंटेशन पण जर ई डब्ल्यू एस असेल तर मात्र तुम्हाला ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्ही यस केल्याबरोबर बघा इथे तुम्हाला सर्टिफिकेट नंबर आणि डेट ऑफ इश्यू सुद्धा नॉर्म्स त्यांनी दिलेले आहेत ई डब्ल्यूशी रिलेटेड काय काय पर्टिक्युलर इनपुट द्यायचं आता आम्ही जेव्हा फॉर्म फिलिंगचे व्हिडिओज करतो आणि शेअर करतो त्यावेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन येतात आम्हाला की सर याच्यातला कुठला नंबर टाकायचा ह्याच्यातली कुठली डेट टाकायची तर बऱ्याचदा बघा एखादा रेफरन्स दिलेला असतो त्या मध्ये की ह्या रेफरन्स डॉक्युमेंट नुसार आम्ही हे जनरेट करतो ईडब्ल्यू ए सर्टिफिकेट किंवा हे सर्टिफिकेट इश्यू करण्यात येत आहे ती तारीख टाकायची नाही त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असतं की डेट ऑफ इश्यू आणि तिथे स्पेसिफिकली सिरियल नंबर दिलेला असतो त्या सर्टिफिकेटचा तर ते व्यवस्थित बघायचं आणि त्याच वेळेस ते इनपुट त्याच्यामध्ये द्यायचं एखादा जर स्पोर्ट पर्सन असेल आणि तुम्हाला स्पोर्ट कॅटेगरीमधनं फिलअप करायचं असेल डेफिनेटली तुम्हाला तिथे यस करावं लागेल फॉर एक्झाम्पल इथे यस केलं तर तुम्हाला सगळे डिटेल्स द्यावे लागतील कुठला पर्टिक्युलर गेम तुम्ही खेळला आहे लेवल आता याच्यामध्ये स्टेट लेवल नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवल असा ड्रॉपडाउन मेनू आहे आणि रँक आणि मिरिट त्याच्यामध्ये त्यांनी तीन गोल्ड मेडल सिल्वर मेडल आणि ब्रॉन्ज मेडल एवढंच दिलेलं आहे याचा अर्थ की त्या पर्टिक्युलर लेवलला खेळलात तुम्ही तरच तू तु, पर्टिक्युलर तुम्ही इलिजिबल व्हाल स्पोर्ट कोटासाठी आणि नुसतं तेवढ्यावरनं चालणार नाही तर तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळालेलं आहे ते सर्टिफिकेट डिस्ट्रिक्ट स्पोर्ट ऑफिसर जो असतो त्याच्याकडनं व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे आणि मग ते तुमचं व्हॅलिड आहे नाही आहे हे इथे बघा त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलंय इज युअर स्पोर्ट सर्टिफिकेट व्हेरीफाईड फॉय कन्सन ऑर कॉम्पिटंट ऑथॉरिटी तर हे तुम्हाला फिलअप करायचं आहे जर तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल तर जर नसाल तर तिथे नो करायचं आहे जसं मी आत्ता सांगितलं स्टेट लेवल नॅश नॅशनल लेव्हल आणि इंटरनॅशनल लेवल गोल्ड सिल्वर आणि ब्रांझ याच्यापैकीच तिथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे तुम्ही जर एकापेक्षा जास्त पदं मिळवलेली असतील किंवा पदकं तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ॲड करता येईल त्याच्यामध्ये राईट हँड साईडला आहे बघा ओके जर तुम्ही ऑर्फन कॅटेगरीशी रिझर्वेशन रिक्वायर्ड असेल तुमचं किंवा स्पेसिफिक तुम्हाला एखादी रिक्वायरमेंट असेल तर त्याच्याशीनुसार तुम्हाला ही इनपुट द्यायचं आहे जर एज तुमचं एज बार होत असेल आणि कोरोनामध्ये जे स्पेसिफिक ड्युरेशन होतं ते जर कन्सिडर होणार असेल तर त्या केसमध्ये गव्हर्नमेंटचे जे जी आर आहेत त्याच्यानुसार तुम्ही इलिजिबल व्हाल पण ते तुम्हाला काय मेन्शन करायचं आहे बघा तिथे मेन्शन केलेलं आहे काइंडली फील अनादर अप्लिकेशन विथ कोविड पॅन्डेमिक रिलॅक्सेशन म्हणजे स्पेशल तिथे मेन्शन करून सेपरेट फॉर्म भरा तुम्ही कारण स्पेसिफिकली एजसाठी तुम्हाला ते मेन्शन करायचं गरज आहे नॉन क्रेमिलियर सर्टिफिकेट असेल कॅटेगरी सर्टिफिकेट असेल डोमेसाईल सर्टिफिकेट असेल कास्ट असेल कास्ट व्हॅलिडिटी असेल हे सगळे डिटेल्स तुम्ही तिकडे यस केलं की तुम्हाला सर्टिफिकेटचा नंबर आणि डेट हे तिकडे फिलअप करावंच लागेल जर तुम्ही बिलॉंग कराल तर त्यानंतरचा जो महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे तुमचं एक्झाम सेंटर काही स्पेसिफिक एक्झाम सेंटर्स से त्यांनी दिलेले आहे ले डिस्ट्रिक्ट लेवलचे त्याच्यापैकी तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर एक्झाम्पल सपोज इथे जसं मी अहमदनगर सिलेक्ट केलेला आहे तर तसंच तुम्ही करू शकता तुमच्या नियरेस्ट वन आणि तुमच्या स्पेसिफिकली इन्फॉर्मेशन द्यायची आहे डेट ऑफ बर्थ द्यायचं आहे ॲज पर एस एस सी एच एस सी सर्टिफिकेशन किंवा जेंडर ही सगळी माहिती त्याच्यामध्ये फिलअप करायची त्याच्या व्यतिरिक्त काही पर्सनल माहिती तुम्हाला द्यायची आहे रिपीट करायची आहे ॲड्रेस याच्यामध्ये महत्वाचा आहे करस्पॉन्डन्स ॲड्रेस कारण करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर तुमचा बरोबर असेल तरच त्या केसमध्ये तुमचं प्रॉपर कॉम्युनिकेशन होईल जर पोस्टल कॉम्युनिकेशन असेल तर तो डेफिनेटली ही सगळी माहिती ॲक्युरेट फिलअप करा याच्यामध्ये कुठलीही चूक होऊ देऊ नका ह्या सगळ्या ज्या इन्फॉर्मेशन लागतात तर तुमच्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्स काढायच्या त्याच्यावरती हायलाईट करायच्या फॉर एक्झाम्पल स्पेसिफिकली एखादं पर्टिक्युलर सर्टिफिकेट असेल त्याचा डेट ऑफ इश्यू किंवा स्पेसिफिकली सिरियल नंबर याला पहिलेच हायलाईट करून ठेवायचं म्हणजे तुम्हाला तिथे फिल फी, करायला सोपं जाईल ही सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थी मित्रांनो ही सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन मॅरिड आहात नाही आहात स्पेसिफिकली uh, जे चाईल्ड किंवा मुलं आहेत ते किती आहेत किती नंबर्सचे आहेत टो दोन हजार पाच नंतर किती त्याच्यापैकी आहेत ही सगळी पर्सनल माहिती आहे ही तुम्हाला फिलअप करायची आहे डेफिनेटली कॅटेगरी जर असेल स्टुडंट तर सातशे आठ रुपये त्याची फी आहे फॉर्म फिलिंगची आणि जर ओपन असेल तर नाईन हंड्रेड प्लस आहे तर ते तुमच्या पर्टिक्युलर सिलेक्शननुसार कारण आपण बघा बघा स्पेसिफिकली सिलेक्ट केलं की कॅटेगरी कुठली होती त्याच्यावरनं बाय डिफॉल्ट तिकडे अमाऊंट येते त्याच्यामध्ये कुठलाही चेंज होत नाही आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की जर तुमचं काही स्पेसिफिक स्वतःचं ऑर्गनायझेशन असेल जीएसटी नंबर असेल तर ते सुद्धा तुम्ही फिलअप करू शकता म्हणजे जी एस टीचे पेमेंट जे आहे ते तुम्ही रिटर्न घेऊ शकता तर ही सगळी स्पेसिफिक माहिती आहे पर्सनल आणि त्यानंतर पेमेंट मोडसाठी याच्यामध्ये लक्षात ठेवा की कुठलाही स्पेलिंग मिस्टेक किंवा कुठल्याही काही चुकीची माहिती जर गेली तर आपल्याला ज्यावेळेस फॉर्म कम्प्लीट फिल करतो तर सबमिट न करता एकदा रिव्ह्यू घ्या ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जसं मी आता सांगितलं नाईन फोर्टी फोर हे ओपनसाठी आहे आणि सात सातशे आठ रुपये हे कॅटेगरीसाठी आहे ओके okay. याच्यामध्ये सगळी स्पेसिफिक डिटेल्स दिल्यानंतर ॲडिशनल डिटेल्स आहे तुमचे हे क्वालिफिकेशनचे क्वालिफिकेशनचे डिटेल्स हे मॅन्डेटरी आहे जिथे एस मार्क केलेलं आहे स्पेसिफिकली इथे बघा तुमच्या स्क्रीनवर जे दिसतंय ही तुमचं ग्रॅज्युएशनचे इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत ओके okay. बॅचलर डिग्री कधीचं पास आऊट आहे पर्सेंटेज मार्क्स आणि क्लास परत एकदा सी जी पी एस जी पी ए जर असेल तर त्याच्यावरनं तुमचे पर्सेंटेज काढता येतात तुमच्या मार्कशीटच्या मागेच तो फॉर्म्युला दिलेला आहे युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी हा फॉर्म्युला चेंज होत असतो तर त्याच्यानुसार तुम्ही ते फिलअप करा सुरुवातीला काढून घ्या याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाचं की डेट ऑफ पासिंग सर माझी एक्झाम या दिवशी झाली आहे आणि मार्कशीट मला ऑनलाईन या दिवशी मिळाली ओरिजिनल मार्कशीट या दिवशी हातात आली आणि सर्टिफिकेट या दिवशी आलं तुम्ही कुठलं टाकायचं तर डेट ऑफ पासिंग म्हणजे स्पेसिफिकली तुमच्या मार्कशीटवरती ती मेन्शन असतं विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर आणि ॲडिशनल प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल एखादा कोर्स केला असेल रिलेवंट कोर्स केला असेल तर ही सगळी माहिती याच्यामध्ये भरायची आणि त्यानंतर एक्सपिरियन्ससाठी त्यांनी जसं मी मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर एक स्पेसिफिक सर्टिफिकेट इथे कुठलं अपलोड नाही करायचं आहे इथे फक्त तुम्हाला मेन्शन करायचं आहे पण प्रॉपर डिस्क्राईब करायचं आहे तुमच्या जॉब प्रोफाईलला तुमच्या एक्सपिरियन्सला आणि डेफिनेटली ते व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते सगळं चेक करतील ओके आता मी हा फॉर्म भरताना सगळ्यात शेवटची जी पोस्ट आहे टेक झिरो थ्री याच्यासाठीचा सा भरला आहे म्हणून तीन वर्षाचा एक्सपिरियन्स इथे मेन्शन केलेला आहे बघा ऑटोमॅटिकली जर तुम्ही पहिलं पद जे आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तर नऊ नाईन येईल तिकडे नाईन ये इयर्स आणि तुम्ही जर डेप्यु ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बघितलं तर सेवन इयर येईल ओके तर हे ॲज पर युअर सिलेक्शन याच्यावरती तुम्हाला यस नो करायचं आहे मँडेटरी पर्टिक्युलर पार्ट जरी इथे दिलेला नसेल तरी एक्सपिरियन्स हा रिक्वायर्ड आहेच आहे जसं मी आता सांगितलं की जर एक्सपिरियन्स लागणार असेल तर ती एक्सपिरियन्सची जे डिटेल्स आहेत ते मात्र प्रॉपर फिलअप करायचे फॉर एक्झाम्पल प्रेझेंट वर्किंग कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये आहे डेजिग्नेशन काय आहे कधीपासनं कधीपर्यंत म्हणजे स्टार्टिंग डेट आता मी टील डेट म्हटलंय त्याच्यामुळे तिथे नाही आलं आहे इथे बघा वर्किंग दाखवलं आहे मी तर त्याच्यामुळे स्पेसिफिकली तिथे काही मेन्शन झालं नाही पण तुम्ही जर नंबर ऑफ जॉब्स केले असतील तर ॲड किंवा रिमूव्ह इथे तुम्हाला एक्सपिरियन्स हा वाढवत आहे ॲडिशनल देता येतो इथे मात्र तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो इथे मी मुद्दा म्हणून ए बी सी डी लिहिले पण इथे मात्र नेचर ऑफ ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज यू शूड गिव्ह दी पर्टिक्युलर एक्सपिरियन्स इन अ प्रॉपर मॅनर सो दे कॅन इझिली आयडेंटिफाय युअर जॉब एक्सपिरियन्स ओके आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही सोडला असेल तर रिझन फॉर लिव्हिंग करायचं आहे मी आता कंप्लीट तिथे टिल डेटपर्यंत म्हटलेलं आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही आणि ऑटो कॅल्क्युलेट झाला आहे बघा इथे एक्सपिरियन्स सात वर्ष आठ महिने आणि चौदा दिवस हे ॲडिशनल तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तो मात्र तुम्ही ॲड ऑन करत जायचा पण ही माहिती मात्र प्रॉपर भरायची आणि त्याच्यानंतर स्पेसिफिकली एक्सपिरियन्स भरल्यानंतर जर तुम्ही चुकून काही स्पेसिफिक पर्टिक्युलर एक्सपिरियन्समध्ये नो वगैरे केला जसं मी आता इथे सांगितलंय बघा इथे मी नो केलंय मग आता जो पर्टिक्युलर पार्ट होता डू यू हॅव थ्री इयर एक्सपिरियन्स पॉवर जनरेशन कंपनी मग ते सेंट्रल असेल स्टेट असेल किंवा आयपीपी पी पी असेल नो जर केलं के के तर तिथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे बघा हे हायलाईट केलेलं आहे की काय रिक्वायर्ड आहे एकतर ग्रॅज्युएशन सिव्हिल सोडून बाकीच्या इंजिनिअरिंगच्या स्ट्रीम साठी इलिजिबल आहे ही पोस्ट त्याच्यानंतर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो पॉवर जनरेशन मधलाच लागणार आहे त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला तिथे यसच करावं लागणार आहे आणि सगळे डिटेल्स फिलअप करावं लागणार जर तुम्ही नो केलं तर ह्या टाईपचा मॅसेज येईल आणि यस केलं की तुम्हाला पूर्ण डिटेल्स द्यावे लागतील ओके तर ही सगळी माहिती आपण फिलअप केल्यानंतर डेफिनेटली आपण रिव्ह्यूवरती जातो रिव्ह्यूवरती गेल्यानंतर जर त्याच्यामध्ये काही करेक्शन्स असतील चुका असतील मी जसं सांगितलं तशा त्या चेक करायच्या त्यानंतर इथे काही इनपु इनपुट आहे मग मी जसं सांगितलं स्पेसिफिकली की कि किती मुलांचा जन्म तुमच्या स्पेसिफिक या डेटच्या नंतर दोन हजार पाचच्या नंतर वगैरे झालेला ही पर्सनल माहिती आहे तुमच्या पर्सनल स्पेसिफिक इम्पॉर्टंट पॉईंटशी रिलेटेड माहिती आहे याच्यानंतर तुम्हाला हे सगळे पॉईंट जे आहे ते ॲग्री करायचे आहेत जर तुम्ही प्रॉपरली माहिती भरली असेल तरच सबमिट करा नाहीतर रिव्ह्यूमध्ये जा परत चेक करा स्पेलिंग नाही तर इथे कम्प्लीट रजिस्ट्रेशन ही पोस्ट आहे कॅपिटल लेटरमध्ये सही करायची नाही नुसते अल्फाबेट्स लिहायचे नाहीत हे त्यांनी प्रॉपर दिलेली आहे ब्लॅक पेननी सही करायची ती स्कॅन करायची ओके आणि त्यानंतर हे झालं तुमचं कंप्लीट रजिस्ट्रेशन तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर सगळ्या शेवटचा टप्पा पेमेंटचा ओके हा पेमेंटचा टप्पा आहे बघा ओपनसाठी आणि कॅटेगरीसाठी वेगवेगळी -वेग फी आहे इथे कॅपचा पुट केला आणि सबमिट केलं की गेटवेवरती जाईल क्रेडिट कार्ड असेल डेबिट कार्ड असेल इंटरनेट बँकिंग असेल यू पी आयमध्ये बऱ्याचदा प्रॉब्लम आला मागच्या पी सी एम सीच्या वेळेस त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना माझं सांगणं असं आहे की तुम्ही वरती न जाता जर तुमचं डेबिट कार्ड वगैरे असेल तर त्याच्यावरनं पेमेंट करा जेणेकरून काही प्रॉब्लेम होणार नाही कारण यू पी आय थ्रू का झालं की तुमचे तुमच्या बँकेतनं डिडक्ट झालीचं अमाऊंट पण ते ट्रान्झॅक्शन कम्प्लीट नाही झालं ट्रान्झॅक्शन फेल दाखवत होतं तर ही सगळी प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला ची प्रिंट काढता येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये स्पेसिफिकली डेट दिलेली आहे त्यांनी तोपर्यंतच तुम्हाला फॉर्म फिलअप करता येणार आहे तोपर्यंत तुम्हाला पेमेंट करता येणार आहे त्याच्यामध्ये आणि फॉर्मची जी प्रिंट आहे ती मात्र त्याच्यानंतर एक साधारणतः दहा ते पंधरा दिवस त्यांनी दिलेले आहे तोपर्यंत तुम्हाला काढता येईल पण तुम्ही ज्यावेळेस सबमिट कराल त्याच वेळेस प्रिंट आऊट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो स्पेसिफिकली कुठलाही तांत्रिक अडचणीमुळे जर काही प्रॉब्लेम येत असेल याच्यामध्ये फॉर्म फिलिंगमध्ये तर पॅनिक होऊ नका त्यांनी नंबर दिलेले आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ते तुमचा पर्टिक्युलर प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करून देतील अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी आणि माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद थँक्यू